पूजा, देवाची पूजा, देव काय नाहीत पण आपली परडे आहे तर देव तिकडेच आहेत पुण्याला, पण गौरी गणपती इथं असतात त्याच्यामुळं परडे आहे इथं, तर परडीची पूजा केली प्रथम, तुळशीला पाणी वगैरे घातलं आणि मग आज आहे हरतालिकेचा उपास। तर हरतालिका पूजा कशी करायची हे मी दाखवणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये। तर गावाकडच्या पद्धतीनं अगदी साध्या सिंपल पद्धतीनं पूजा आहे आणि आमच्या इकडं गावाकडं अशीच पूजा करतात। तर आता देवाची पूजा झालेली आहे, आता चाललेली आहे तुळशीला पाणी घालायला। कुठं जर गेलं तर माझं नित्य रुटीन असतं, सकाळी पहिली आंघोळ झाली की देवपूजा आणि तुळशीला पाणी घालायचं, त्याच्याशिवाय माझ्या दिवसाला सुरुवात होत नाही। तर आज आमच्या गावचा माझा पहिला दिवस आहे, इकडचं रुटीन थोडं ॲडजस्ट व्हायला वेळ लागतो, आपल्या गोष्टी सगळ्या पटापट आपल्या हाताखाली असतात पण इथं तसं नसतं। इथं सगळं आपल्याला उठून घ्यावं लागतं, गॅस वाटा वगैरे नसल्यामुळं खूप प्रॉब्लेम होतो, बसून स्वयंपाक वगैरे करावा लागतो। तर काही हरकत नाही, आपल्याला आपण गावाकडूनच शहरात गेलेला असतो त्याच्यामुळं आपल्याला ॲडजस्ट व्हायला खूप वेळ नाही लागत, पण सवयी मोडलेली असते त्याच्यामुळं थोडासा प्रॉब्लेम होतो, पण काही हरकत नाही, मी सगळ्या गोष्टी ॲडजस्ट केलेल्या आहेत आणि थोडं रुटीन आपलं डेलीचं रुटीन करण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम येतो मला, पण मला पुण्यातल्यापेक्षा मला गावाकडची लाईफ खूप आवडते। गावात आपल्याला ऊन बघायला मिळतं, पुण्यात आम्हाला ऊन बघायला मिळत नाही। आत्ता मी 2-3 महिने झाले उन्हासाठी तरसले होते, अक्षरशः मी ऊन नसल्यामुळं आजारी पडले होते, मला ऊन लागत नव्हतं म्हणून। तर खूप गरजेचं आहे आपल्या शरीराला ऊन लागणं। तर मला गावाकडं आलं, थोडंसं गरम होतं दुपारचं पण खूप छान वाटत आहे कारण इकडं ऊन बघायला मिळते आणि ऊनशिवाय काही नाही, सूर्यप्रकाशाची पण आपल्या शरीराला तेवढीच गरज असती। मला तर ऊन नसल्यामुळे म्हणजे मी आजारी पडले, मला डॉक्टरांनी पण सांगितलं की तुम्हाला ऊनाची खूप गरज आहे, तुम्ही ऊनाला अर्धा तास तरी तुम्ही ऊनाला बसत जा। तर आता मला गावाला आले मी भरभरून ऊन मिळणार आहे मला, आणि त्याच्यासाठी मी आजारी पडले होते मध्ये, मला ऊन नसल्यामुळं शरीराला ऊन लागलं नाही त्याच्यामुळं मला 1 महिना मी आजारी होते। तर असं वाटतं की पुण्यातल्यापेक्षा गावाकडची लाईफ खूप चांगली, की जेणेकरून आजार पण तर दुखणे वगैरे तर मागं लागत नाहीत, सारखं आजारी असल्यावर तर काय। तर खूप छान वाटतं आहे, गावाकडचं वातावरण खूप छान आहे, फ्रेश आहे, असं वाटतं आहे गावाकडं सेटल व्हावं का काय, खूप छान आहे। तर मी आता हरतालिकेची पूजा मांडत आहे, तुम्हाला दाखवते मी पूजा कशी, आमच्याकडं अशा पद्धतीनेच पूजा करतात। तर महादेवाची पिंड काढून घेतलेली आहे, 5 सुवासिनी काढून घेतलेल्या आहेत आणि नंदी काढून घेतलेला आहे आणि आपली पूजा चालू आहे। तर अशा पद्धतीने पूजा असते गावाकडं आणि महादेवाच्या पिंडीवरती रांगोळीनं साईडनेही केलेलं आहे आणि रांगोळी समय लावून मस्तपैकी देवा लावून छान अशी पूजा केलेली आहे। आणि गावाकडं काय काय व्हायला मिळतं बघा, सगळं गावाकडं खूप छान असं म्हणजे पूजेला सगळं साहित्य मिळतं, भरपूर फुलं मिळतात, फळं वगैरे सगळी आपल्या शेतातली मिळतात। तर आमच्याकडं मकाचा कणीस, पेरू आणि सीताफळ वगैरे अशी फळं असतात, तर ही फळं आम्ही देवाला वाहतो आणि बघा किती छान स्वस्तिकची पांढरी फुलं मला पूजेला मिळालेत, खूप छान वाटतं। म्हणूनच वाटतं की गावाकडंच राहावं कारण हे पूजेसाठी आपल्याला भरपूर फुलं, सगळं साहित्य न काय करता, 1 रुपया न खर्च करता आपल्याला सर्व साहित्य घरात मिळतं, थोडंसं बाहेर चक्कर मारलं की हे सगळं साहित्य मिळतं, तर किती छान वाटतं बघा पूजा करायला। तर मस्त अशी माझी पूजा चालू आहे। पूजा झाल्याच्यानंतर हरतालिकाची कहाणी आहे, ती कहाणी वाचणार आहे आणि त्याच्यानंतर आरती करणार आहे। तर अशी साध्या सिंपल पद्धतीने गावाकडच्या पद्धतीने खूप छान पूजा केलेली आहे मी, आणि हे बघा छोटंसं सीताफळ मिळालेलं आहे आणि ते फांदीसहित, तर किती छान वाटतं हे गावाकडंच बघायला मिळू शकतं आपल्याला। तर सीताफळ, मकाचं कणीस, सर्व काही गावाकडच्या ह्या नॅचरल वस्तू असतात, बघा किती छान वाटतं आणि पूजा पण किती छान आणि उठून दिसते ह्या सर्व वस्तू ठेवल्यामुळे, खूप छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं अशी पूजा करायला मिळते। हे बघा किती छान असे छोटेशी पेरू मिळालेले, असे ताजे ताजे मस्त झाडाचे मिळालेले आहेत, मोठे नव्हते छोटेच होते तरी तोडले। आणि ही आघाडी, दुर्वा सर्व काही मिळतं, बेल फुलं सर्व, आपल्याला कुठं बाहेर ही करायला जायची गरज नाही,
तर खूप छान भरपूर फुलं मिळालेली आहेत, मनसुक्त फुलं वाहिलेली आहेत मी, आणि मला अशी फुलं असं वाटतं की पुण्यात पण असावी, पण पुण्यात नाही मिळत, मिळतात पण ही फुलं मिळत नाहीत पुण्यात पूजेला। तर ही फुलं खूप छान आहेत, स्वस्तिकची फुलं म्हणतात, दारात असं शेजारी आमच्या झाड आहे फुलाचं, त्या आमच्यात पण खूप मोठी मोठी झाडं होती दारात, पण सगळी तोडली आम्ही इथं नसल्यामुळं ते झाडा फुलांची नाही राहिली। पण मी आता बघू, चाललेला आहे माझा प्रयत्न की मी दारात वगैरे झाडं लावणार आहे, आमच्या दारात जागा आहे झाडं लावायला। तर खूप छान अशी माझी पूजा झालेली आहे करून। तर आता मी कहाणी वाचत आहे, कहाणी झाली की माझी आरती हरतालिकेची, आणि त्याच्यानंतर माझा स्वयंपाक वगैरे, तर माझा आहे उपवास, तर ह्या दोघां तिघांना स्वयंपाक करायचा आहे। तर बघा, सासूबाई पण म्हणायला लागले आज किती घर गजबज वाटायला लागले, खूप छान मनीषांनी पूजा केली आणि त्यांना रांगोळी वगैरे घालायला दिसत नाही, आता जमत नाही। नमस्कार, श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर मी आलेले आहे आता आमच्या गावाला, आमच्या सासरी। तर हरतालिकेची आज पूजा केलेली आहे, तर बघा पूजा पण झालेली आहे करून। आणि हे आमचं गावाकडचं घर आहे, तर पुण्यातल्यासारख्या एवढ्या गावाकडे सोयी नसतात, पण खूप छान एवढ्यातच केलं तरी खूप प्रसन्न वाटतं। तर पूजा झालेली आहे माझी, पाहू शकता तुम्ही। आणि पूजा कशी केली आहे नक्की कमेंटमध्ये सांगा, आता गावाकडचे जसे असतील तसे व्हिडिओ टाकणार आहे। तर हे बघा, पूजा वगैरे झालेली आहे, आणि आमचं देव वगैरे इथं काही नाही आहे जास्त, परडे वगैरे आहे फक्त, आणि सासूबाई राहतात इथं। गावाकडचं घर आहे, गौरी गणपतीसाठी आम्ही आलेलो आहोत गावाला। आणि हे आमचं घर, आणि इथं चालल्यात आजी आणि नातवाच्या गप्पा, पुण्याच्या गप्पा। चहा केलेला आहे, दोघांना पण चहा देते आता समर्थाची, आता आंघोळ झालेली आहे। तर दोघं गप्पा मारत मारत मस्त चहा पितात। आजीचं आणि समर्थाचं खूप जमतं, लय गप्पा मारतात दोघं। आणि मी तुम्हाला आज माझं पूर्ण घर दाखवते, जसं जमेल जेवढ्या जमेल तेवढं, इथं आहे तोपर्यंत इथलेच व्हिडिओ येणार आहेत। तर हे बघा आमचे बेडरूम आहे, साधा सिंपल गावाकडचा। पहिलं पूर्वी खूप असे खॉट होते, तर असा खॉट आहे। आणि ह्या पूर्वीच्या आमच्या सासूबाईच्या पेट्या वगैरे आहेत, तिथं माठ आहे पाण्याचा। आणि आम्ही आल्यानंतर जारचं पाणी लागतं, तर हे बॉटल लागते। आणि हा बघा खलबत आहे, अशा म्हणजे गावाकडच्या वस्तू, आणि खूप छान वाटतं। त्याच्यामुळंच मला गावाला राहायला जास्त आवडतं, कारण ह्या गोष्टी आपल्याला तिथं मिळत नाहीत। तर हे बघा आमच्या एकट्याच राहतात, पण घर खूप छान आणि मस्त ठेवलेलं आहे। तर हे आहे माझं किचन, तर किचन पूर्व पश्चिमच आहे, खूप छान घर बांधलेलं आहे। पण घराला आता आम्ही राहत नसल्यामुळं घराचा कलर वगैरे बघा खूप खराब झाला आहे। आणि हा आमचा हॉल आहे, तर मध्ये स्लायडिंगची खिडक्या वगैरे बसवल्यात, त्याच्यामुळे ते काम केलेलं होतं। कलर द्यायचा राहिलेला आहे, देऊ आता एखाद्या वेळेस दिवाळीला वगैरे, तर ते खिडक्यांचं काम करून घेतलं, त्याच्यामुळं ते तसं दिसतं आहे। तर घर बाकी चांगलं आहे, समर्थ जन्मला त्या वर्षी घर बांधलेलं आहे, आणि दारात पण खूप छान असं अंगण आहे, छोटंसं गेट वगैरे आहे। तर असं आमचं घर आहे, बाहेर नळ आहे, ते बोरचं पाणी येतं त्याला। तर गावाकडेच घर बांधलेलं आहे, पण खूप सिस्टमॅटिक बांधलेलं आहे। टॉयलेट बाथरूम पण इकडच्या साईडला आहे, गेटच्या बाहेर कुठं जायची गरज नाही। तर इक ह्या साईडला टॉयलेट बाथरूम आहे बांधलेलं। तर खूप असं सिस्टमॅटिक खूप वर्ष झाले करून, पण घर छान बांधलेलं आहे, फक्त आता कलर द्यायला आलेला आहे। आणि आमचा थोडासा उंबरा पण खूप पावसाने खराब झालेला आहे, तर तो एक चेंज करायचा आहे। तर घर खूप छान आहे, तुम्हाला आमचं गावाकडचं घर पण कसं वाटलं हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा। तर आणि तिथंच लगेच समोर तुळस आहे, तर आता मी कपडे धुवायला पाणी काढलेलं आहे, कपडे लवकरच धुवून घेते, कारण गावाकडं खूप ऊन पडतं। आणि सकाळी सकाळी कपडे धुतले तर बरं, नंतर दारात थांबू पण वाटत नाही एवढं ऊन पडतं। तर कपडे वगैरे माझे धुवून झालेले आहेत। तर असं आहे आमचं घर, हे आहे आमचं घराचं मेन डोर गेट, आणि गेटच्या आतमध्येच आमचं सगळं आहे, टॉयलेट बाथरूम वगैरे। तर असं घर आहे। तर आता मी करत आहे भाकरी, खाली बसून भाकरी करायला थोडंसं अवघडल्यासारखं होतं,
पण काही नाही, सवय लागून जाते. एक दोन दिवस तसं चुकल्या चुकल्यासारखं होतं, पण सगळ्या सवयी पण असणं खूप गरजेचं आहे. आणि मी त्यांच्याशी बोलत होते थोडंसं, तर बघा असं जरा थोडंसं. आणि गॅस ओटा वगैरे नाही करणार आहोत आम्ही, गॅस ओटा पण थोडीशी आणखीन जरा एक 5-6 महिने चालले विचार फरशी आणि गॅस ओटा करायचा. तर बघू आता कधी मुहूर्त लागतं आहे, वेळ मिळतो आहे त्याच्यावर. वेळ कसं ह्यांनाही तर राहायला वेळ नसते, त्याच्यामुळं हे बाकीची कामं राहून जातात. तर बघा किती छान भाकरी झालेली आहे, मस्त अशी भाकरी, ज्वारीच्या भाकरी केलेत. आमच्याकडं ज्वारीच खातात, ज्वारी गहू, बाजरीची भाकरी कमीच असते आमच्या गावाला. स्वागत आहे. तर आजचा होता गावाकडचा पहिला दिवस रुटीन. तर ॲडजस्ट व्हायला खूप वेळ लागतो, जेवढं होते सकाळपासून तेवढं रुटीन दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ॲडजस्ट व्हायला थोडासा वेळ लागतो. आणि आज आहे हरतालिकेचा उपास, तर तीही पूजा केलेली आहे पूर्ण व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जे आमचं घर आहे छोटंसं गावाकडचं, तेही आज व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर आजचा लॉक कसा झाला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आईकडे गेले होते काल, आईकडून कालच आले. आणि हे बघा आमच्याकडे अशी पद्धत आहे अशा बांगड्या बिंगड्या घालायची, तर हे आईने अशा बांगड्या घातल्या. तर हेही कमेंटमध्ये सांगा. आमच्याकडे सोलापूर भागात अशी पद्धत आहे, तर हेही कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा लॉक कसा झाला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि स्वामी भक्त परिवार या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण एका पुढच्या नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत राहणार. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.